तुझ्या ह्याच्यात क्लिअर दिसला लेवल. मागे पण असेल अजून एक. उद्या सोमवार आहे ना का मंगळवार आहे? बुधवार. अरे वडक्कम मदुराई. मी आज आलोय मदुराई मध्ये, म्हणजे काल रात्रीच आलो होतो. आता सकाळचे वाजलेत 7. वेदर थोडंसं क्लाउडी आहे, टेम्परेचर पण ठीकठाक आहे. आणि माझं मी जिथे ज्या हॉटेलमध्ये रूम घेतलेली आहे त्या हॉटेलच्या पाठीमागे हे आहे आपलं जगप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. थोडंसं अजून व्यवस्थित तुम्हाला दाखवतो मी. मला कल्पना नव्हती की जेव्हा हे मी हॉटेल बुक केलेलं, हे रूम बुक केलेली आहे हॉटेलमध्ये, मला कल्पना नव्हती की बाजूलाच मंदिर असेल. कारण नियरबाय दाखवत होतं, पण जेव्हा मी इथे आलो मला हॉटेलच्या मालकाने सांगितलं की तुम्ही टेरेसवरती जा आणि पहा, तर मी इकडे आलो. तर हे बघा किती सुंदर आहे ना. मी तर बघितलो आणि एकदम म्हणलं वाव, म्हणलं वाव काय सुंदर आहे. जवळपास 450 वर्षापूर्वी बनवलेलं मंदिर. गोपुरं बघा, 1, 2, 3, 4, 5. हे त्या काळातली सगळी ही पूर्ण नक्ष कलाकुसर हे तिथे लिहिलेलं आहे. पश्चिम गोपूर हे मला वाटते चारही दिशाचे 4 गोपूर आहेत. आणि आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य असे, म्हणजे टोटल 8 दिशा त्या पद्धतीने ह्यांनी ते बनवलेलं आहे. रात्री फार सुंदर दिसत होतं. रात्रीचा पण मी व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड करेन, तर तुम्ही बघू शकता. आता संध्या हे सकाळची वेळ आहे आणि हे आहे पूर्ण हे मदुराई शहर. मग आता आज इथे पूर्ण दिवसभर आमचा जाईल, म्हणजे मंदिरामध्ये. त्याच्यानंतर मग माझ्या बहिणीला त्यांच्या घरच्यांचं मुलींसाठी वगैरे साड्या वगैरे घ्यायच्या. तिथं साड्या फार चांगल्या मिळतात आणि मोस्टली साऊथ इंडियनमधल्या ज्या साऊथ इंडियातल्या ज्या साड्या असतात, खास करून केरळा, म्हणजे कुठल्याही चारही राज्यामधले, ते खूप चांगल्या कलाकुसरनी खूप सुंदर सुंदर कलरमध्ये ते अवेलेबल असतात. मी असं नाही म्हणत की नॉर्थमध्ये चांगल्या साड्या मिळत नाहीत, पण साऊथमधल्या साड्या मोस्टली तुम्ही पाहता जी ज्वेलरीची ॲड वगैरे असते, कुठलीही असू दे, ती नॉर्थमधली असू दे अथवा साऊथमधली असू दे, त्यामध्ये जेव्हा साड्या घालतात तेव्हा त्या सगळ्या ज्या साड्या असतात ते साऊथमधल्याच घालतात. आणि त्याच्यामध्ये मुली किंवा बायका फार सुंदर दिसतात त्याच्यामध्ये. तर मग त्यांनाही साड्या घ्यायच्या आहेत, मग साड्याच्या शॉपमध्ये आम्ही जाऊ. सगळं आजूबाजूलाच आहे इथे मंदिरच्या, तर मग पूर्ण शॉपिंग करू. मग त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही निघू 5 वाजता तिरुचिरापल्लीला. तिथे पण खूप मोठं मंदिर आहे, तर मी पाहतो मंदिरमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही. मोबाईल जर अलाउड असेल तर मंदिराच्या आतलं पण मी शूट करेन. हे बघा मागे माझ्या. केसक घेऊन केला म्हणून झालं ना ते सक्सेस झालं. पण दयामय नाही. बरोबर. पैसे प्युरिफाइड ड्रिंकिंग वॉटर फैसिलिटीज ऑफ प्रोवाइडर नियर द एंट्रेंस.
साड्या पण 120 रुपये. आता आपल्याला मदुरामध्ये नाही भेटलं तर आपल्याला मिळेल साडी तिरुचिरापल्ली नाही तर तंजावर. हा फोटो पहले खुद को मोबाइल है चप्पल इकड़ा अजीब वांगा पाऊस चालू आहे मदुराईमध्ये. वेदर खूप छान आहे नाही तर मी लास्ट इयरला जेव्हा आलो होतो ना एवढी गर्मी होती पण आता एकदम मस्त वाटतंय कारण पाऊस पडतोय आणि वेदर खूप म्हणजे 18-20 पर्यंत आहे. हे आहे मार्केट जे मंदिराच्या आसपासच आहे. मदुराईचं दर्शन झालं खूप सुंदर दर्शन होतं. फक्त आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आणि ते खूप चांगली गोष्ट आहे कारण काय होतंय लोक मग दर्शन करण्याच्या ऐवजी बरेच लोक काय करतात तर फोटो काढण्यामध्ये आणि व्हिडिओ काढण्यामध्येच बिझी असतात जसं की मी करतो तर ते खूप चांगली गोष्ट आहे. पण बाहेरून पण मोबाईल वगैरे व्हिडिओ वगैरे काढू शकता काही अडचण नाही आहे आणि बाहेरूनही खूप चांगले चांगले तुम्हाला फुटेज वगैरे मिळतात मंदिराचे. परत मला एक गोष्ट फार चांगली वाटली इथली आणि ती म्हणजे हे तमिळियन्स जे आहेत ते एवढे चांगले त्यांच्या कल्चरला फॉलो करणारे आणि सगळे परंपरा रीतिरिवाज वगैरे सगळ्या गोष्टी ते मनापासून त्याला हे करणारे फॉलो करणारे आहेत त्यामुळे मला फार चांगलं वाटलं इथे. आपल्याकडे कसं आहे म्हणजे मोस्टली महाराष्ट्रामध्येच म्हणत नाही आपल्या भागामध्ये महाराष्ट्रापासून तिकडे बरेच परिवारातले लोक मंदिरामध्ये सुद्धा स्कर्ट्स किंवा अशा मुली शॉर्ट्स वगैरे घालून येतात तर ते सगळं मी ते अजिबात बघितलं नाही. म्हणजे तर खास करून जे साऊथ इंडियन लोक आहेत तमिळमधले किंवा मल्याळम आणि केरळ वगैरे परत कर्नाटकातले तर पूर्ण साड्या किंवा जे आपले पारंपरिक जे भारतीय कपडे आहेत ते सगळं परिधान करून ते मंदिरामध्ये येतात. ते बघायला खूप सुंदर वाटतं आणि कल्चर जे आहे खरंच तमिळ कल्चर मला फार आवडतं. एकदम सुपर्ब आहे ते त्यांचं खाण्याची पद्धत फूड त्यांचं म्युझिक ए आर रेहमान तर सर्वांनाच माहिती आहे. परत त्यांची भाषा त्यांची मंदिरं त्यांची पूजा करण्याची पद्धत त्यांची हार त्यांची देव त्यांची म्हणजे आपली पण देव आहेत ते पण तरीसुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर वाटतात. जसं आता मीनाक्षी आम्हाला मी बघितलं इतकी सुंदर मूर्ती आहे ना ती की तुम्ही
काही शब्दाने वर्णन नाही करू शकत. आणि ते मंदिर जे आहे ते जवळपास 400-450 वर्षापूर्वीचं आहे. पण असं वाटतच नाही की बाबा एवढं जुनं आहे. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये आधीची जी लोकं होती त्यांनी कशा पद्धतीनं ते बनवलं असणार, एवढे मोठे दगड कसे आणले असणार, कसं त्यांनी डिझाईन केलं असणार, ते खरंच एक आश्चर्य करण्यासारखं गोष्ट आहे. आणि भरपूर फॉरेनर्स होते, जे भरपूर म्हणजे खूपच होते. जवळपास मी मंदिराच्या आवारामध्ये 2.5-3 तास होतो, तर तेवढ्या वेळामध्ये ॲटलिस्ट 150-200 फॉरेनर्स पाहिलो मी.